विशेष कार्यक्रम नाट्य जागर मध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आपण आज आहोत रवींद्र नाट्य मंदिर येथे। रवींद्र नाट्य मंदिर मध्ये पुलो युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्या निमित्ताने नाट्य जागर अंतर्गत 10 महाराष्ट्रात नंबरात असलेल्या एकांकिकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आता आपल्या बरोबर आहे नुकतीच पार पडलेली एकांकिका कॉमेडी नाईट्स विथ कपिलची टीम। तुम्हा सगळ्यांचं धी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे। ज्याप्रमाणे कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो फेमस होतो आहे, त्याचप्रमाणे ह्या युवा कलाकारांनी जी एकांकिका आत्या केली कॉमेडी नाईट्स विथ कपिल, तिलाही रसिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। पण मूळ शो आणि ही एकांकिका यात खूप डिफरन्स आहे, तो फरक काय आपण जाणून घेणार आहोत कॉमेडी नाईट विथ कपिलचे लेखक दिग्दर्शक महेश केसकर यांच्याशी। महेश राव, तुमचं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे। एकूणच शो आणि एकांकिका काय डिफरन्स? नाही, जरी शोचा उपयोग मी एकांकिकेमध्ये केला असला तरी कॉमेडी विथ नाईट कपिल या शोची एकांकिका नाही आहे। ही एका वेगळ्याच कपिलची कथा आहे, त्याच्या आयुष्यात घडलेल्या वेगवेगळ्या कॉमेडी नाईट्स, ज्याला आपण कॉमेडी म्हणू शकतो, अशा नाईट्सविषयी सांगणारी ही कथा आहे। आणि मग मला ते टायटलसुद्धा खूप मस्त वाटलं रे, कॉमेडी नाईट्स विथ कपिल, की कॉमेडी नाईट्स विथ कपिलमध्ये एक कपिल नावाचं कॅरेक्टरच त्याला भेटायला येतं आणि मग तो त्याच्या आयुष्यात घडलेल्या काही कॉमेडी नाईट्सबद्दल बोलतो। तर हा सगळा इंटरेस्टिंग प्रकार या एकांकिकेमध्ये आहे। एक वेगळा विषय, एक वेगळी हाताळणी केलेली आहेस तू। लेखकही तू आहेस, दिग्दर्शकही तूच आहेस आणि एक युवा कलाकारांची चांगली साथ तुला याच्यात लाभलेली आहे। ज्याप्रमाणे कपिलच्या घरात चित्रविचित्र कॅरेक्टर होते, तसेच तुमच्या एकांकिकेमध्ये पण चित्रविचित्र कॅरेक्टर होते। मग ते आत्या असेल, कपिलची बायको असेल, कपिलचा मुलगा असेल, साक्षात ओबामा देखील तुम्ही आणलेत। तर एकूणच याविषयी थोडंसं नाही झालं होतं की विषय कथा लिहिताना डोक्यात असं नेहमी होतं की मुळात मोबाईल जर मी वापरणार नाही असा डिसिजन एखाद्या व्यक्तीने घेतला, मी जर मोबाईल वापरणार नाही असा डिसिजन एखाद्या व्यक्तीने घेतला तर त्या व्यक्तीचं काय होईल, असा एक पहिला विचार माझ्या मनात आला आणि मग तिथून ही कथा सुचत गेली। आणि मी असा विचार केला की जर एखादा व्यक्ती मोबाईल वापरत नाही आज, किंवा मोबाईल या टेक्नॉलॉजीला जर विरोध करतो आहे, तर त्याचं अस्तित्वच नाही आहे। जसं उदाहरणार्थ एखाद्याचा फोन लागत नसेल तर आपण बोलतो अरे ये कहाँ गायब हो गया, तो व्हॉट्सअपवर जर आपल्याला ऑनलाईन दिसला नाही अभे ये कहाँ गायब हो गया, तो बाजूलाच असतो आपल्या। पण जर तो व्हॉट्सअपवर नसेल तर आपण अशी कमेंट करतो। तर मी म्हटलं की सप्पा गायबच झाला आहे। सपोज एखादा माणूस विरोध करतो मी मोबाईल वापरणार नाही आणि तो गायब होतो, मग काय होईल? आणि मग ती पुढची गंमत मला सुचत गेली आणि मग या एकांकिकेची निर्मिती झाली। असं ह्या एकांकिकेतला जो कपिल आहे तो आता आपल्या बरोबर आहे। तुझं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत। एक कपिल म्हणजे कलर्सवर जी माहिनीवर जी सिरियल लागते त्या शोचा होस्ट, आणि एक म्हणजे तू। तर एकूणच ही एकांकिका करताना एक वेगळा प्रयोग होता, महेशचा पार्ट सपोर्ट तुम्हाला होता। तर एकूणच ही एकांकिका करताना कितपत मजा आली? आम्ही ते एकांकिका फुल टू एन्जॉय केली, पण एक चांगला मेसेज देखील एकांकिकेने दिलेला आहे। तर ॲज अन ॲक्टर म्हणून तुला एकांकिका करताना कितपत तू एन्जॉय केलास? सगळ्यात गंमत म्हणजे दादाने जी गोष्ट लिहिली आहे ज्या गोष्टीतच खूप गंमत आहे की एका माणसाचा मोबाईल हरवतो आणि तो माणूस गायब होतो आणि त्याच्या आयुष्यात मग काय गमती होत जातात, तो माणूसच मी आहे। त्यामुळे सगळ्यात जास्त गंमत मी एन्जॉय करते त्या एकांकिकेची, आणि खूप छान लिहिली आहे दादाने आणि खूप छान आम्ही सगळे करण्याचा प्रयत्न करते। प्रत्यक्षात जर कोणी बराक ओबामा बघितले नसतील, परंतु ह्या एकांकिकेच्या माध्यमातून साक्षात बराक ओबामा
यांना स्टेजवर अवतरण्याची किमया ह्या युवा कलाकारांनी केलेली आहे. आपल्याला समान हक्क व कायदा या परिचयात शांतता प्रस्थापित करायची आहे. इराक सोडली आणि अशी अशांतता पसरवणाऱ्याला आणि कायदा सुव्यवस्था यात अडथळा घालणाऱ्याला आम्ही नेहमीच विरोध करत आलो आहोत. मुळात ही कन्सेप्ट असा महेश आहे लेखक त्याला सुचली असेल, ऑफकोर्स त्याला सुचली असेल. तुझ्या मते बराक ओबामा साक्षात तेही एक मराठी एकांकिकेत अवतरतात आणि मराठी बोलतायत, ते काल्पनिक का असे ना, त्याबद्दल थोडंसं. खूप वेगळं वाटलं म्हणजे दादा पहिल्यापासून हॉलिवूड प्रेमी आणि मला आणि जेव्हा हा रोल दिला तेव्हा मला पण वाटलं ही एक हॉलिवूडची एकांकिका. मी खूप प्रेमात होतो आणि खूप धमाल केली आहे एकांकिकेत काम करताना आणि हा रोल मिळवताना सुद्धा. जास्त काही बोलू शकत नाही या रोलबद्दल कारण मीच खूप प्रेमात आहे या रोलच्या उपाम. तुम्ही बघू शकता हा जो युवा महोत्सव आहे यात मराठी एकांकिकांमध्ये सुद्धा बराक ओबामा आणण्यापर्यंतचं धाडस आजकालचे युवा लेखक असतील, दिग्दर्शक असतील, आपल्या आपल्या एकांकिकातून करता आहेत. एक वेगवेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न या युवा महोत्सवात केला जातो आहे. आजच्या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर बघत रहा नाट्य जागर. मी करा कपिल संबंध जो गायब झालाय हा खोटा आहे. बॅग घेऊन पडाली बॅग माझी आहे नाही संघटनेचा तुम्ही बघून घ्या. मी तो नुकतीच मिथकची संगीत शारदा ही एकांकिका सादर झालेली आहे. मिथकच्या संपूर्ण टीमचे G24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे. संगीत शारदा आत्ताच एक तुमची एकांकिका सादर झालेली आहे, रसिकांचा उदंड प्रतिसाद एकांकिकेला मिळाला आहे, काय सांगाल? मुळात ही एकांकिका आम्ही यूथ फेस्टिवलला हिंदीतून केली होती आणि ॲक्च्युअल ती मराठी स्क्रिप्ट होती. आणि कसं आहे आणि गाणी आहेत जी म्हणजे गाजलेली संगीत ओरिजिनल संगीत शारदामधली आणि त्याने एक लोकांना ते मागे घेऊन जातं आणि लोक एन्जॉय करतात. नाटकात तसं कंटेंट खूप कमी आहे पण ती एक फॉर्मची गंमत आहे आणि नवीन फॉर्म असल्यामुळे लोक एन्जॉय करतात. दोघांनी मिळून एकांकिका बसवलेली आहे, जो काही रसिकांचा रिस्पॉन्स मिळालेला आहे, कुठे ना कुठे मेहनत सार्थकी लागली असं म्हणता येईल. हो हो, कारण आम्ही मुलांना म्हटलं होतं की आम्ही स्पर्धेकरता ही मुळात एकांकिका गेली होती पण त्यांना आम्ही असं म्हटलं दोघांनी मिळून की आम्हाला प्राईज नको आहे तुमचं, म्हणजे जिंकण्याकरता करू नका, लोकांकडून लोकांना त्या जुन्या गाण्यांचा त्या फॉर्मचा जो आनंद घेता यावा याकरता आपण ही कंगे करूया. लोकांच्या टाळ्या आपल्याला जास्त महत्त्वाचे आहेत, जे आपण आता पाहिलं की लोकांनी किती एन्जॉय केलं आपले, सो ते आम्ही जिंकलो इथेच जिंकलो असं आमचं एक हे झालेलं आहे. नाटकात कुठे एक डायलॉग होता की 2014 ही स्क्रिप्ट कुठे कधी वर्कआउट होईल का, तर त्याबद्दल करेक्ट आहे. त्यात जे आहे की शारदा आज पण रिलेव्हंट आहे, म्हणजे दुर्दैवाने का होईना की ह्या सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या शारदाच आहेत, त्यांच्या या प्रातिनिधिक शारदा आहेत सगळ्या, आणि कुठेतरी शारदा आज पण जिवंत आहे आपल्या सगळ्या या समाजात. पण होतं आहे काय की ते तितकंसं जाणवत नाही आहे लोकांना, तो हा प्रॉब्लेम तितकासा भडक होत नाही आहे बिकॉज ऑफ इतर प्रॉब्लेम. सो आम्हाला असं वाटलं होतं की जेणेकरून हा एक सोशल मेसेज लोकांपर्यंत पोहोचावा जो खरं तर खूप महत्त्वाचा आहे, अंडरलाईन व्हावा याकरता आमचा दोघांचा प्रयत्न होता की आपण यावर्षी काहीतरी वेगळं करू जेणेकरून बरं हा आपल्या अत्यंत सिम्पल आहे, ज्यात काही धक्कातंत्र नाही आहे, काही असं गिमिक वगैरे नाही आहे, एक साधी सरळ सिम्पल लोकांपर्यंत पोहोचणारी एकांकिका म्हणजे आमची शारदा. साधी सिम्पल सरळ पण त्यातून एक चांगला विषय मांडणारी एकांकिका ही संगीत शारदा होती. आपल्याबरोबर शारदा आहे. प्रथम तुझा आवाज फारच गोड आहे, तुझे गाणं म्हटलंस तर रसिकांची खूप उत्तम पावती मिळालेली आहे. कुठे ना कुठे हार्डवर्क जे तू केलेलं असेल या रोलसाठी ते सार्थकी ठरलं? हो, म्हणजे प्रयोग करताना खूप मजा आली आणि मिथक बरोबर करताना तर फारच मजा आली, त्यामुळे मी खूप खुश आहे. आमच्या रसिकांसाठी एक गाण्याचं कडवं जे तू ऑन स्टेज म्हटलं ते एक आमच्या रसिकांसाठी. अजूनी खुळा हा नाद पुरेसा कैसा होईना पुरेसा, अजूनी खुळा हा नाद पुरेसा कैसा होईना पुरेसा. के
क्या बात है, तो आपण बघितलं की एकंदर तुम्हाला अंदाज आला असेल की संगीत शारदा ही एकांकिका एक वेगळा विषय मांडणारी अशी होती. संगीत शारदा या नाटकाला ज्यांनी संगीत दिलेलं आहे तो जयंत आपल्याबरोबर आहे. कुठे ना कुठे त्या संगीतामध्ये एक महत्त्वपूर्ण साथ जयंतची लाभलेली आहे. जयंत, तुझं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे. एकूणच तुझा अनुभव तू शेअर करायचा असेल तर कसा शेअर करशील? खूप छान अनुभव होता, म्हणजे यांच्या सर्वांबरोबर काम करताना खूप म्हणजे नाट्यगीतात कशाप्रकारे म्हणजे वाजवायचं आणि हे सगळं शिकायला मिळालं. आणि यांच्या सगळ्या मित्रांचं खूप चांगलं सहकार्य लाभलं आहे मला. आणि रुपारेल कॉलेजमध्ये तर मी स्वरसाधना यामध्ये मी वाजवतो कीबोर्ड प्रत्येक प्रोग्राम कार्यक्रमात असतो रुपारेल कॉलेजचा, तर त्यांचंही खूप छान सहकार्य आहे आणि खूप चांगला एक्सपिरियन्स मिळतो. म्हणजे वाटत नाही कुठेतरी की एक काहीतरी कमी आहे आपल्या, असं काही वाटत नाही. खूप चांगलं. विशेष संगीताचा ट्रेनिंग घेतो आहेस? हो, ज्या तरी आता असंच वाजवतो, पुढे पण करणार आहे मी विचारत. जयंत, तुला माझ्यातर्फे आणि झी 24 तासतर्फे खूप खूप शुभेच्छा. भविष्यात पण तू खूप मोठी वाटचाल करशील अशी आम्हाला अपेक्षा आहे. कार्यक्रमात इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आपण इतरही संघांकडनं जाणून घेणार आहोत की एकूणच त्यांना आजच्या कार्यक्रमाचा, आजच्या नाट्यजागराचा अनुभव कसा होता ते. तर इथे वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची. बघत राहा स्पॉटलाईट. तर आपल्याबरोबर आहेत फ्लॉवर पार्ट या एकांकिकेतील टीम. निलेश, तुझं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनय तिघ बाजू समर्थपणे तू सांभाळलेले आहेत. तर एकूणच आजच्या ह्या जो युवा महोत्सव आहे बुलंदच्या, याच्यानिमित्त नाट्यजागर, याचा अनुभव कसा होता? खूप वेगळा होता, खूप छान होता. ॲक्च्युली नेहमी एकांका स्पर्धा, कॉम्पिटिशन्स, आता म्हणा सवाई, हे ते आम्ही करतच आलो आहे. पण हा जो महोत्सव आहे आणि इथे मिळणारी दाद आणि ही ॲक्च्युली संकल्पनाच वेगळी आहे की आपण पहिल्या आलेल्या एकांकेनं आपण एकत्र आणून आपण नाट्य जागर करूया एक. त्यामुळे काय होतं आहे की आतमध्ये कॉम्पिटिशन नाही आहे, त्यामुळे एकमेकांना मदत करत करत, तुझ्या लाईट्सला मी करतो मदत, तुला मी मदत करतो, एकमेकांना मदत करत हा जो नाट्य जागर होतो आहे हा खूप महत्त्वाचा आणि हा खूप खूप छान फिलिंग आहे आतमध्ये. म्हणजे ही पण तुझी, ही पण माझी, ही पण माझी आणि ही पण माझी, सगळे मिळून करतात आतमध्ये नाट्य जागर. पण इथे बघतोय की जसजशी रात्र रंगत चालली आहे तसतसं युवा वर्गाचा उत्साह या महोत्सवाकरता वाढत चाललेला आहे. तसूभरही युवा वर्गाचा उत्साह जो आहे तो कमी पडलेला नाही आहे. आपल्यावर प्रावरपाटची अजून पूर्ण टीम आहे. तुमचं सगळ्यांचं जी जोशीचं स्वागत आहे. एकूणच हा जो महोत्सव भरवला गेला आहे, युवा पिढीला एक चांगलं व्यासपीठ या महोत्सवांतर्गत उपलब्ध झालेलं आहे. तर एक युवा कलाकार म्हणून या संधीचा तुला कितपत फायदा होईल असं वाटतंय? नक्कीच खूप फायदा होईल, कारण आत्ताच निलेश म्हणाले की खूप चांगला ऑडियन्स बसला आहे आणि एकांकिका सिरियस असूनसुद्धा आम्हाला अगदी हवा तसा रिस्पॉन्स सगळीकडे मिळतो आहे. आणि आय एम शुअर म्हणजे ऑडियन्स एवढा चांगला आहे तर नक्कीच त्यांना काय चांगले गुण हे पकडण्याची पण त्यांची नक्कीच म्हणजे आपण म्हणू शकतो एक पात्रता असेल. आणि खूप छान आहे, याच्यातून पण बरेच जणं निवडून येऊ शकतात की आता तुम्हाला पण माहिती असेल की अनेक डिरेक्टर्स किंवा अगदी मोठ्या व्यक्ती पण आल्या असतील इथे. आय थिंक त्याच्यासाठी आणि नक्कीच आमच्यासारख्या युवा वर्गासाठी खूपच छान प्लॅटफॉर्म आहे जिथे आम्हाला आमचे कलागुण दाखवता येतात. काय बात आहे, तुमची एकांकिका फारच सुंदर झाली. आम्हाला आमच्यातर्फे तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. युवा महोत्सवाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे, युवा कलाकारांना एक चांगलं व्यासपीठ या महोत्सवांतर्गत उपलब्ध झालेलं अशी भावना युवा पिढीने व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज, कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. वसई वसई यो यो वसई
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.